कोकणातील पूरग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपाने घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. सरपंचांपासून ते आमदारांपर्यंतच्या सर्व पक्षांच्या नेत्यांना आपला एक महिन्याचा वेतन पूरग्रस्तांसाठी दान करण्याचं आवाहन केलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.